विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास 1.1 मध्ये उदाहरण बघले. आता आपल्याला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, त्याचा व्यत्यास यावर काही उदाहरणं बघायची आहेत. आता प्रश्न पहिला जो दिलेला आहे तो यावर्षी कोरोनाच्या काळामुळे आपल्याला हा सिलेबस प्रश्न पहिला वगळलेला आहे, त्यामुळं तो काही घेत नाही मी. प्रश्न दुसरा बघूया आपण. अभ्यास 1.2 सराव संच. त्रिकोण पी क्यू आर मध्ये प्रश्न क्रमांक 2. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पीएम बरोबर 15, पी क्यू बरोबर 25, पी आर बरोबर 20, एन आर बरोबर 8. तर रेषा NM बाजू RQ ला समांतर आहे का? आणि असेल तर आपल्याला कारण लिहायचं आहे. कारण लिहा. आकृती दिलेली आहे. फिगर इज गिवन. पी आर क्यू बिंदू दिलेला आहे आणि NM ही एक रेषा आहे. आता या ठिकाणी आपल्याला पी आर या संपूर्ण रेषाखंडाची लांबी दिलेली आहे 20. नंतर NR हा रेषाखंड 8 सेंटीमीटरचा आहे आणि PQ ची लांबी दिलेली आहे 25 आणि त्यापैकी PR आहे 15. PM दिलेला आहे आपल्याला 15. तर आपल्याला या ठिकाणी रेषा समांतर आहे किंवा नाही हे आपण कधी ठरवू शकतो? याची एक कसोटी आहे की जर या त्रिकोणाच्या दोन्ही बाजूचे गुणोत्तर समान असतील तर रेषा समांतर असते, अन्यथा समांतर नसते. मग या ठिकाणी मला गुणोत्तर काढण्यासाठी अगोदर PN ची किंमत माहीत करावी लागेल आणि इथं MQ ची. मग आपण सहजपणे ठरवू शकतो. तर मी या ठिकाणी सुरुवातीला लिहितो PR बरोबर सिद्धता. PR बरोबर आपल्याला लिहिता येते PN प्लस NR पी डॅश एन डॅश आर. याचा अर्थ एन हा बिंदू पी व आर च्या दरम्यान आहे. समजते? मग आपल्याला पी आर ची किंमत दिलेली आहे 20. हे पी आर खाली 20 लिहितो मी. बरोबर PN आपल्याला माहीत करायचं आहे आणि NR ची किंमत आहे 8. हे प्लस 8 आहे, डाव्या बाजूला आल्यावर मायनस होतील म्हणून 20 मायनस 8 बरोबर PN. मग 12 बरोबर PN. तर या ठिकाणी मला या उदाहरणात PN ची लांबी माहीत झालेली आहे 12 सेंटीमीटर. आता तसंच आपण MQ हा रेषाखंड काढू. तर
इथं मला पुन्हा पी क्यू बरोबर दरम्यानता लिहावा लागेल, पी क्यू बरोबर पी एम प्लस एम क्यू। त्याचं कारण असेल पी डॅश एम डॅश क्यू, याचा अर्थ एम हा बिंदू पी व क्यूच्या दरम्यान आहे। आपल्याला पी क्यू या रेषाखंडाची लांबी 25 दिलेली आहे बरोबर, पी एम आपल्याला 15 आहे आणि काढायचं आहे आपल्याला एम क्यू। या 15 पक्षांतर डाव्या बाजूला करा म्हणजे समीकरण मांडता येईल 25 - 15 हे प्लस आहे डावीकडून मायनस होतील बरोबर एम क्यू। समजते? 25 मधून 15 मायनस करू म्हणजे 10 उरतील आणि एम क्यू ची किंमत आपल्याला 10 म्हणता येईल। समजते? त्या दोन्ही किमती आपण काय काढलं, पी एम काढलं आणि एम क्यू। मग ह्या किमती मी या ठिकाणी लिहून ठेवतो की पी एम ची किंमत माझ्याकडे आलेली आहे 12 आणि एम क्यू ची किंमत आलेली आहे 10। तर या ठिकाणी आपण तोंडी काढू शकलो असतो, 20 मधून 8 गेले 12 उरले, 25 मधून 15 गेले 10 उरले, पण असं तोंडी कार्य या ठिकाणी करायचं नाही आहे। आपल्याला उत्तरपत्रिकेत लिखाण काम करायचं असल्यामुळे तोंडी काम करू नका। मग या ठिकाणी आपण आता अंश छेद म्हटलं तरी चालेल किंवा या आडव्या रेषेला छेद मानलं तरी आपल्याला चालेल। मग गुणोत्तर घ्यायला आता आपल्याला सोयीस्कर होईल। प्रथम मी पी पासून गुणोत्तर घेतो, पी एन भागिले एन आर, याची काय किंमत येते ते बघू आपण। पी एन आहे माझ्याकडे 12 आणि एन आर ची किंमत दिलेली आहे 8। समजते सर्वांना? तर या ठिकाणी या दोन्ही राशीला आपण 4 ने भाग देऊ, 4 त्रिकम 12, 4 2 8 उत्तर मिळालं या ठिकाणी मला 3/2, याला म्हणू आपण समीकरण 1। आता नंतर तसच याला आपण अंशित छेद म्हटलं तर थोडक्यामध्ये सर्वात सोपं राहील आपल्याला पी एम भागिले एम क्यू, हे गुणोत्तर काढतो मी पी एम भागिले एम क्यू। तर या ठिकाणी आपण पी एम ची किंमत आपल्याला आकृती दिलेली आहे 15 आहे, एम क्यू ची किंमत आताच आपण माहीत केली 10 आलेली आहे। समजते सर्वांना? हे इथं बाजूला लिहून ठेवलेले आहे किमती, याला आपण 5 ने संक्षिप्त रूप देऊ, 5 3 15 5 2 10 3/2 समीकरण 2। आता समीकरण 1 मध्ये गुणोत्तराची किंमत 3/2 आली किंवा 3/2 आली, समीकरण 2 मध्ये सुद्धा किंमत 3/2 आली। मग समीकरण 1 आणि 2 ची तुलना जर केली, तुलना या शब्दाचा अर्थ वजाबाकी, जर वजाबाकी केली तर पी एन भागिले एन आर बरोबर पी एम भागिले एम क्यू आपल्याला लिहिता येईल। मग विधान 1 व 2 वरून या शब्दाचा अर्थ आकाशातून नाही, याची वजाबाकी करून आलेला आहे। मग पी एन भागिले एन आर बरोबर पी एम भागिले एम क्यू, म्हणजे दोन्ही बाजूचे गुणोत्तर समान आहे। मग हे जर गुणोत्तर समान असतील तर एम एन ही रेषा पी क्यू ला समांतर आहे, सॉरी क्यू आर ला समांतर आहे, म्हणून एम एन समांतर आहे बाजू क्यू आर। प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास। समजते सर्वांना?
मग आपल्याला समांतर रेषा जर दाखवायचीच असेल किंवा ती रेषा समांतर आहे असं म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाच्या दोन्ही बाजूचे गुणोत्तर हे समान दाखवावे लागतील, तरच ती रेषा समांतर आहे असं आपल्याला म्हणता येते, अन्यथा म्हणता येणार नाही। आणि मग या ठिकाणी आपण एक नेहमी कायम स्वरूपी आपल्या लक्षात असू द्या की ही त्रिकोणात आडवी रेषा अशी आली म्हणजे आपण अंशित छेद या रूपात आहे एवढं जर लक्षात ठेवलं तर उदाहरण कुठेही चुकणार नाही। आता प्रश्न पहिला हा आपल्याला बोर्डाने वगळलेला असल्यामुळं घ्यायची गरज नाही आहे, तर त्याच्या पुढचा एखादा प्रश्न बघूया आपण। प्रश्न तिसरा सुद्धा परीक्षेला नाही आहे, प्रश्न क्रमांक 4 हाही तसाच दिलेला आहे, कोणाची माप दिलेली आहेत काहीतरी पण बघू आपण। चौथा प्रश्न, बाजूच्या आकृतीत कोणाची मापे, बाजूच्या आकृतीत कोणांची मापे दिली आहेत। त्यावरून दाखवा की एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी। तर या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे, सिद्ध करायचं आहे की एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी। आता या ठिकाणी पीक्यू ही रेषा बीसी ला समांतर आहे आणि त्याची छेदिका एबी आहे, मग छेदिका एबी असेल तर कोण पी एकरूप आहे कोण बी याच कारण लिहू शकतो मी संगत कोण। तसंच कोण क्यू एकरूप आहे कोण सी कारण लिहू शकतो आपण संगत कोण। मग या ठिकाणी रेषा समांतर असतील तर आपल्याला सहजपणे याचं गुणोत्तर मांडता येते की ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी। तर या उदाहरणामध्ये आपल्याला संगत कोण कसोटी वापरून हे उदाहरण सहजपणे सोडवता येईल। तर या ठिकाणी थोडा भाग मी लिहून देतो सिद्धतेचा, बाकी तुम्ही होमवर्क म्हणून बघायचं आहे। रेख पी क्यू समांतर आहे बाजू बी सी व छेदिका ए बी आहे।